नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. ईशान्य भारतातील त्रिपुरा नागालँडच्या निवडणुकीत भाजपनं मारलेल्या मुसंडीनंतर भाजप आणि संघ परिवारात उत्साहाचं वातावरण आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी रोवलेल्या मूळ विचारांमधून हा विजयाचा कल्पवृक्ष उभा राहिल्याची भावना संघ परिवारात आहे. ईशान्येकडील राज्यात गेली कित्येक दशकं संघानं केलेल्या सेवा कार्यातून हा सोनियाचा दिन भाजपला दिसलाय. सुनील देवधरांसारखे अनेक निरलस कार्यकर्ते झटले. त्यांनी केलेल्या खडतर त्यागाच्या आणि संघर्षाच्या भूमिकेमुळे संघ ईशान्य भारतात रुजला. नेमका हा सत्तेचा सोपान भाजपनं गाठला तरी कसा? नेमकं संघाचं काम चालतं तरी कसं? दीनदयाल उपाध्याय, वाजपेयी ते मोदी, गेली चार दशकं संघ भाजपला माणसांची रसद कशी पुरवतोय? ईशान्य भारतात नेमकं संघानं केलं तरी काय? आजच्या लक्षवेधमधून हेच उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नक्की काय? कसं चालतं संघाचं काम? सगळ्या जगात संघाकडे आश्चर्यानं का पाहिलं जातं? संघावर टीका का होते? हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. पाहुयात काय आहे संघ. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. हे मातृभूमी, तुझ्या पवित्र कार्यासाठीच माझं जीवन सत्कारणी लागो. हे व्रत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. महामंगले पुण्यभूमे तोदर्थे. विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली. आणि आज या संस्थेनं सीमोल्लंघन करत जगाला तिची दखल घ्यायला भाग पाडलंय. जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून संघाकडे आश्चर्यानं पाहिलं जातं. 27 सप्टेंबर 1925 विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात संघाची स्थापना झाली. डॉक्टर हेडगेवारांनी घेतलेल्या पहिल्या शाखेची गणसंख्या अर्थात उपस्थिती होती फक्त 5. आज जगभरात संघाचे जवळपास 90 लाख स्वयंसेवक आहेत आणि 55,000 आसपास शाखा आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जातीपातींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदूंना एकत्र आणण्याच्या उद्देशानं संघाची स्थापना झाली. नागपूरमधल्या रेशीमबागेत संघाचं मुख्य कार्यालय आहे. संघाच्या स्वयंसेवकांची कुठलीही अधिकृत नोंदणी नाही. जो शाखेत जातो तो स्वयंसेवक एवढी साधी व्याख्या आहे. परदेशातही हिंदू स्वयंसेवक संघ नावानं संघाचं काम चालतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगव्या ध्वजाला गुरु मानतो. शाखा सुरू झाल्यावर गुरुला वंदन म्हणून संघाची प्रार्थना म्हटली जाते. नरहरी नारायण भिडे यांनी लिहिलेली ही प्रार्थना 1940 पुण्यात झालेल्या संघाच्या वर्गात पहिल्यांदा म्हटली गेली. राष्ट्र उभारणी, समर्पण, अंत्योदय, एकात्मविकास आणि चारित्र्यसंपन्न माणूस घडवणं ही संघाची काही मूलतत्व. भाजपची मूळ प्रेरणा संघच आहे. त्याशिवाय बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच यासारख्या संघाच्या 55 आसपास काही उपशाखा आहेत. विद्या भारती ही संघाची शैक्षणिक संस्था 40,000 शाळा चालवते. यामध्ये बहुतांश दुर्गम भागातल्या शाळांचा समावेश आहे. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षणासह विविध सामाजिक कामं केली जातात. विशेष म्हणजे मुस्लिम राष्ट्रीय मंच हाही संघाचाच एक भाग आहे. तसंच महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती ही कार्यरत आहे. इंग्रजीत ऑर्गनायझर आणि हिंदीमध्ये पांचजन्य आणि मराठीमध्ये विवेक ही संघाची मुखपत्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगभरातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था असूनही या संस्थेवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देणग्या स्वीकारत नाही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला होणाऱ्या उत्सवात स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं दान करतात. त्यावरच संघाचा कारभार चालतो. सरसंघचालक या संस्थेचे प्रमुख असतात. प्रत्येक सरसंघचालक त्याचा उत्तराधिकारी निश्चित करतो. डॉक्टर हेडगेवारांपासून आजपर्यंत सगळे सरसंघचालक हे उच्च विद्याविभूषित आहेत.
संघाचं काम हेच जीवनाचं ध्येय मानणारे अनेक आजीवन प्रचारक संघात आहेत. हे प्रचारक अविवाहित राहून काम करतात. संघ सांगेल त्या ठिकाणी आणि पडेल ती जबाबदारी हे आजीवन प्रचारक स्वीकारतात. गृहस्थाश्रमात राहून संघाचं काम करणाऱ्यांना आणि संघाशी नव्या सदस्यांना जोडणाऱ्यांना विस्तारक म्हणतात. तर स्वेच्छेनं संघाचं काम करणारा, संघ विचारांना मानणारा आणि नियमित शाखेत जाणाऱ्याला स्वयंसेवक म्हणतात. विशेष म्हणजे स्वयंसेवकांना कुठलंही मानधन मिळत नाही. आधी राष्ट्र, मग मी, संस्थेवरची निष्ठा, समर्पण आणि परस्पर सहकार्य या तत्वावरच स्वयंसेवक काम करतात. संघानं किंवा स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतला नाही, पण राष्ट्र उभारणीमध्ये संघानं पूरक कामं केली. 1962 चीन विरुद्धच्या युद्धात पोलीस बळ कमी पडलं तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली होती. खरंतर जवाहरलाल नेहरू संघाचे कट्टर विरोधक होते, पण 1962 स्वयंसेवकांच्या कामाची दखल घेत नेहरूंनी 1963 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विशेष निमंत्रण दिलं होतं. 1965 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात जखमी जवानांना रक्तदान करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक सगळ्यात आधी पोहोचले होते. युद्धादरम्यान हवाई पट्टीवरचा बर्फ काढण्यासारख्या कामातही स्वयंसेवकांनी मोठी मदत केली होती. काश्मीरला भारतात सामावून घेण्यावेळीही सरदार पटेलांनी संघाची मदत मागितली होती. गोळवलकर गुरुजींनी काश्मीरचा राजा हरिसिंगाची भेट घेतल्यानंतर हरिसिंहानं भारतात समाविष्ट होण्याची तयारी दाखवली. 1955 गोवा मुक्ती संग्रामातही संघ स्वयंसेवकांची महत्वाची भूमिका होती. त्याशिवाय सुनामी, भूकंप या आपत्कालीन संकटात वेळोवेळी संघ स्वयंसेवकांचा सहभाग असतोच. संघावर कट्टरतेचे, सांस्कृतिक दहशतवादाचे आरोपही झाले. गांधी हत्या संघानंच घडवून आणल्याचा सर्वात मोठा आरोप संघावर झाला. गांधी हत्येनंतर, आणीबाणीच्या काळात आणि 1992 बाबरी मशीद ढाचा पाडल्यानंतर संघावर बंदी घालण्यात आली. त्यानंतरही संघाचं काम सुरूच राहिलं. राजकीय निर्णयांमधला संघाचा हात लपून राहिलेला नाही, पण त्याचबरोबर राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात संघाचं योगदान मोठं आहे हेही तितकंच वास्तव. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. त्रिपुरा, मेघालय या राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करत आहे. भाजपच्या या विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भुसभुशीत जमीन तयार केली. भाजपला आता ईशान्येकडच्या राज्यात सूर गवसत असला तरी त्यामागे संघ स्वयंसेवकांचं गेल्या कित्येक वर्षांचं काम आहे. सूरज जब ढलता है तो लाल रंग का होता है. और जब सूर्योदय होता है तो केसरिया रंग लेकर के निकलता है. कल देश अनेक रंगों से रंगा हुआ था होली में, लेकिन आज सारे रंग केसरिया रंग में रंग गए. कायमच धगधगत्या ईशान्य भारतातला भाजपसाठीचा हा विजयी सूर्योदय सोपा मुळीच नव्हता. ईशान्य भारत भौगोलिक दृष्ट्या खडतर आणि दुर्गम प्रदेश, दिल्लीपासून दूर, सीमेलगत असल्यानं सतत अस्वस्थता आणि प्रचंड हिंसा, अक्षरशः शापित प्रदेश म्हणून या 7 राज्यांकडे पाहिलं जायचं. पण या भागात आओ फिर से दिया जलाय म्हणत या 7 सिस्टर्सना सगळ्यात आधी आपलं म्हटलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातच या भागात फुटीरतावादी चळवळींना सुरुवात झाली. स्थानिक जमाती, फाळणीनंतर आलेले विस्थापित आणि 1971 बांगलादेश मुक्ती युद्धानंतरचे विस्थापित यांच्यामध्ये युद्ध सुरू झाली. या भागात मिशनरीचा प्रचंड प्रभाव होता. अशा परिस्थितीत काम करणं संघ स्वयंसेवकांसाठी प्रचंड आव्हानात्मक होतं. राजकीय पटलावर भाजप नावाचा पर्याय जेव्हा जन्मालाही आला नव्हता तेव्हापासून, म्हणजे साधारण 1970 दशकापासून संघ ईशान्य भारतात काम करतोय. कम्युनिस्ट, मिशनरीज यांच्याशी संघर्ष करणं सोपं नव्हतं. त्यांना विरोध म्हणजे थेट मृत्यूच होता. या काळात बिनेंद्र डे, शुभांकर चक्रवर्ती, शमल सेन गुप्ता अशा अनेक स्वयंसेवकांची गेल्या कित्येक वर्षात हत्या झाली. पण अंत्योदय आणि विकास या दोघांची कास संघानं सोडली नाही. पराकोटीचा विरोध आणि संघर्ष झाला तरी संघाच्या स्वयंसेवकांनी ईशान्य भारत सोडला नाही.
ईशान्य भारतातील मेघालय किंवा अरुणाचल कोणत्याही प्रदेशामध्ये RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने काम करणं आणि उभं राहणं म्हणजे ही टेढी खीर होती आणि लोकांना या संघकार्याबद्दल बरंच गैरसमज होते आणि जनजाती क्षेत्र तिथलं जे आहे त्यांच्यामध्ये तिथल्या स्थानीय लोकांमध्ये संघाचा प्रवेश नव्हता, त्यामुळे तिथे संघाचा विचार समजायला थोडा वेळ लागला, परंतु तो निश्चितपणे चांगला मुरला आणि संघाचे कार्य, संघाचे शैक्षणिक सेवा कार्य या सर्वांचा हा परिणाम झाला. आणि मुख्य म्हणजे एवढ्या सुदूरवर देशभरातील लोक आमच्याजवळ येतात, आम्हाला आमच्या देशाचे अंग समजतात आणि प्रेमाने वागवतात आणि उर्वरित भारतात देखील गेल्यावर देखील आमचा तोच सन्मान करतात की जो आमच्या राज्यात आमचा होतो. हा अनुभव त्यांना आल्यानंतर हे पटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी संस्था आहे की जी देशाला एक ठेवू शकेल. राजकीय परिवर्तन हा एक त्याच्यातला एक भाग आहे. 2016 संघानं 250 स्वयंसेवकांना त्रिपुराला पाठवलं. 225 शाखा सुरू करण्याचं उद्दिष्ट होतं. गेल्या 3 वर्षात त्रिपुरातल्या शाखा तिपटीनं वाढल्या. 2015 80 शाखा होत्या. 2018 ही संख्या 250 झाली आहे. सध्या नागालँडमध्ये 5 शाखा आहेत. जानेवारीमध्ये गुवाहाटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्थानिक राजाच्या उपस्थितीत मोठं संमेलन पार पडलं. सरसंघचालक मोहन भागवत या संमेलनाला 2 दिवस उपस्थित होते. जवळपास 35,000 स्वयंसेवक या संमेलनाला उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संघाची ईशान्य भारतातली मुळं आणखीन मजबूत झाली. 2014 भाजप सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रानी गायडिन लियू या नागा स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न देण्याची मागणी केली. सुनील देवधर ही अक्षरशः वनमॅन आर्मी असलेला स्वयंसेवक 1990 पासून ईशान्य भारतात काम करतोय. सुनील देवधर आणि राम माधव यांचा ईशान्य भारतात संघ रुजवण्यात मोठा वाटा आहे. संपूर्ण ईशान्य भारतात संघाच्या शाखा असलेलं वनवासी कल्याण आश्रम आणि विवेकानंद केंद्राचं मोठं काम आहे. वनवासी कल्याण आश्रमातर्फे ईशान्य भारतात अनेक वसतिगृह, शाळा चालवल्या जातात. एकल विद्यालयाच्या माध्यमातून दुर्गम भागातल्या लोकांना शिक्षण दिलं जातं. वनवासी कल्याण आश्रम गेली कित्येक वर्ष आरोग्य शिबिरं घेत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध खेळांमध्ये संघ तयार करण्यात आले. या मुलांना प्रशिक्षण देऊन इतर राज्यांमधल्या स्पर्धांना पाठवायला सुरुवात केली. संघाच्या कामामुळेच भाजपचा विजय झाला हे विरोधकही मान्य करतात. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या निवडणुकीत संघ आणि भाजपमधला समन्वय उत्तम होता. संघानं इतकी वर्ष या भागात केलेल्या कामांना पूरक अशी धोरणं केंद्र सरकारनं राबवली. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर ईशान्य भारताच्या विकासासाठी वेगवेगळ्या मंत्रालयांची स्थापना केली गेली होती. मोदींनी हे धोरण पुढे नेलं. बांगलादेश सरकारसोबत भूसीमांच्या निश्चितीसाठी करण्यात आलेला कायदा. ईशान्य भारतातली सगळी प्रमुख शहरं रेल्वे मार्गानं जोडण्याचं लक्ष. आसाममधल्या भूपेन हजारिका पुलासह रस्ते बांधणी. रिजिजूंकडे गृहराज्यमंत्रीपद देणं. अरुणाचल प्रदेशला इतकं मोठं पद केंद्रात बहुधा पहिल्यांदाच मिळालं. गेल्या 3.5 वर्षात 52 केंद्रीय मंत्र्यांचे ईशान्य भारतातले दौरे. निवडणुकीआधी मंत्र्यांनी 1 रात्र ईशान्य भारतात राहण्याचा नियम. मोदींचा आक्रमक प्रचार. या सगळ्याचा अपेक्षित परिणाम ईशान्येकडच्या राज्यांमध्ये झाला. 2013 निवडणुकात याच 3 राज्यांमध्ये मिळून भाजपचा फक्त 1 आमदार होता. आज त्रिपुरातली 25 वर्षांची माणिक सरकार यांची सत्ता उलथवून टाकताना भाजपनं 1.5% मतांवरून 51%चा आकडा गाठलाय. संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन जनजागृती करायचे. ईशान्य भारताला आपलंसं करण्याची भाजपची रणनीती चोख होतीच. आज ईशान्येकडच्या राज्यांपैकी मिझोराम वगळता सगळ्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. पण या विजयामागे संघाच्या स्वयंसेवकांचे इतक्या वर्षांचे कष्ट आणि बलिदान आहे. त्यामुळेच ईशान्येकडच्या सूर्योदयाचा हा केसरिया रंग भाजपला पाहायला मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ईशान्य भारतात संघाचा हुकमाचा एक्का म्हणजे सुनील देवधर. गेली कित्येक वर्ष देवधर त्रिपुरात काम करतायत. त्रिपुरात गेल्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी होती फक्त 1.5%, आणि आज भाजपच्या मतांची टक्केवारी आहे तब्बल 51%. हा जल्लोष ईशान्य भारतातल्या विजयाचा. त्रिपुरा, ज्या राज्यात गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपकडे एकही जागा नव्हती, तिथे भाजपची सत्ता आणणं ही किमया करून दाखवली ती सुनील देवधर या मराठमोळ्या माणसानं. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी 1 वर्ष द्यावं असं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत सुनील देवधरांनी राष्ट्र बांधणीच्या निर्धारानं घर सोडलं.
सुनील देवधर मूळचे गुहागरचे, पुण्यात जन्म आणि मुंबईत MSc BEd शिक्षण. संघाचं बालकडू घरातूनच मिळालं. एक वर्ष विद्यानिधी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केल्यावर 1991 साली देवधर संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. 1991 पासून 8 वर्ष त्यांनी मेघालयात काम केलं. माय होम इंडिया या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नोव्हेंबर 2014 मध्ये देवधरांकडे त्रिपुराचं प्रभारीपद आलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत देवधरांना नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी होती. 2012ला गुजरातमधल्या दाहोद या आदिवासी दुर्गम भागात भाजपला 3 जागा मिळवून देण्यात देवधरांचा सिंहाचा वाटा होता. अमित शहा यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर इस आदमी को जंगल में भेज दो म्हणून देवधरांना मोठ्या विश्वासानं त्रिपुरात पाठवण्यात आलं. सगळ्यात आधी माणसं आपलीशी करण्यासाठी देवधर स्थानिक भाषा शिकले. त्रिपुरात 1 बूथ 10 युथ अशा पद्धतीनं देवधरांनी बांधणी केली. त्रिपुरातल्या 3,214 बूथसाठी 18 ते 25 वयोगटातल्या तरुण कार्यकर्त्यांची फौज उभी केली. काँग्रेससह स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते एवढंच काय तर माकपचे कार्यकर्तेही भाजपत आले. त्यांना 2 वर्ष प्रशिक्षण देण्यात आलं. दररोज 24 कार्यकर्ते रेल्वे स्थानकांवर जाऊन मोदींनी केलेल्या कामांची माहिती द्यायचे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या 3 वर्षात 52 केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्य भारताचे दौरे केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्रिपुरात कमळ फुललं. सुनील जी पिछले 2 साल यहां रहकर पूरे बूथ स्तर तक का पार्टी के संगठन को खड़ा करने में भी मेहनत किए है और पिछले 3 महीने में हेमंत जी भी प्रभार जब से मिला राज्य का अपना जिम्मेदारी मंत्री के नाते असम में संभालते हुए भी पर्याप्त समय देकर यहाँ उन्होंने पूरा ध्यान देकर विशेषकर चुनाव को संभाला. यापुढेही त्रिपुरातल्या जनतेला दिलेली वचन पूर्ण करण्यासाठी त्रिपुरातच राहणार असल्याचं देवधर सांगतात. 19 राज्यों में हमारे या तो मुख्यमंत्री है या उपमुख्यमंत्री है. अब वो 19 का 21 हो जाएगा तो गोल्डन पीरियड तो है ही. मेरी दृष्टि से BJP का नहीं 125 करोड़ भारतवासियों का गोल्डन पीरियड चल रहा है. त्रिपुरात भाजपची सत्ता येईल तेव्हा विप्लव देव मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. संघाच्या एका शिबिरात सुनील देवधरांनी विप्लव देव यांना दंड शिकवला होता. दंडापासून त्रिपुरातल्या राजदंडापर्यंतच्या या प्रवासात सुनील देवधरांचा सिंहाचा वाटा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सध्याच्या घडीला 1/2 ते 1/4 भारताचं नेतृत्व संघाचे स्वयंसेवक करत आहेत. तळागाळातल्या नेतृत्वाला हिरून त्याला घडवायचं काम संघानं केलंय. सध्याच्या घडीला भारताचं नेतृत्व करणारी ही सगळी फळी, हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री एकाच मातृसंस्थेतले. ती अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुळात भाजपची प्रेरणा संघच. 1925 पासून संघ स्वयंसेवक घडवतोय. बौद्धिक, सामाजिक, राजकीय आणि काही प्रमाणात सामरिक धडे देणारी ही संस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या देशाला उल्लेखनीय नेतृत्व दिलं. देशाच्या सर्वोच्च स्थानावर संघाचा माणूस पहिल्यांदा विराजमान झाला तो अटल बिहारी वाजपेयींच्या रूपानं. ग्वाल्हेरच्या शाखेत वयाच्या 15व्या 16व्या वर्षी गेलेला एक स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान झाला. डॉक्टर हेडगेवार आणि बाळासाहेब आपटे यांच्या कार्यपद्धतीनं वाजपेयी प्रेरित झाले. वाजपेयींनी बरीच वर्ष प्रचारक म्हणून संघाचं काम केलं. संघ हा माझा आत्मा आहे. संघ फक्त माणूस बदलत नाही तर एकाच वेळी अनेकांची विचारसरणी बदलतो, असं वाजपेयी म्हणायचे. लालकृष्ण अडवाणी नावाचा लोहपुरुषही संघानंच घडवला. 1942 मध्ये अडवाणी स्वयंसेवक झाले. त्यावेळी त्यांच्याकडे कराचीचे प्रांत विस्तारक म्हणून जबाबदारी होती. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर अडवाणींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी आली. रामजन्मभूमी पूजन आणि रथयात्रेच्या निमित्तानं अडवाणींनी संघाची मोहीम देशभरात पोहोचवली. 8 वर्षांचे नरेंद्र मोदी चहा विकता विकता संघाच्या संपर्कात आले. लक्ष्मणराव इनामदार आणि वसंत गजेंद्र गडकरांनी मोदींमधले गुण हेरले आणि मोदी प्रचारक झाले. संघाचे प्रचारक म्हणून मोदींनी ईशान्य भारतातही काम केलं. आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आली.
त्यावेळी मोदींनी भूमिगत राहून भरीव काम केलं. विशेष म्हणजे अडवाणींच्या रथयात्रेत मोदींचा सिंहाचा वाटा होता. गुजरातमध्ये संघ आणि भाजपमध्ये सक्रिय असलेले मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. संघाच्या कार्यक्रमात नेहमी सतरंजा उचलायचं काम गडकरींकडे असायचं. अंत्योदय या तत्वावर दृढ विश्वास असणारे गडकरी नागपूरमध्ये संघाच्या तालमीत घडले आणि आता केंद्रीय दळणवळण मंत्रीपद भूषवताय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील संघाशी संबंधित दिव्य प्रेम सेवा मिशनशी निगडीत होते. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची ओळखही दक्षिणेतला कट्टर संघ स्वयंसेवक अशीच. तर गृहमंत्री राजनाथ सिंहही संघातूनच घडलेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांसह शिवराज सिंह चौहान, रमण सिंह, योगी आदित्यनाथ, विजय रुपानी, मनोहरलाल खट्टर, सर्बानंद सोनवाल हे सगळेच मुख्यमंत्री संघाच्या मुशीत घडलेले. यांच्यापैकी बहुतांश नेत्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकारणातले गॉडफादर नव्हते. संघाच्या वळचणीला जाऊन मोठी झालेली ही सगळी माणसं, त्यांचे आदर्श, रणनीती आणि राजकारभार याबद्दल वाद असू शकतील, पण तळागाळातून सक्षम नेतृत्व उभं करण्याची किमया संघानं करून दाखवली हे निश्चितच वादातीत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. यानंतर लक्षवेधमध्ये इथेच संपतोय. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.